मनोज जरांगे पाटील हे आज मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून घराघरापर्यंत पोहोचले आहेत. जरांगे पाटील यांना ओळखत नाही असा एकजणही सापडणार नाही. आज जरांगे पाटील यांच्याबरोबर त्यांची सावली बनून राहणाऱ्या त्यांच्या मित्रांनी त्यांच्या कामाची सुरुवात कशी झाली, जरांगे पाटील यांच्याशी माणसं कशी जोडली गेली, पाटील मराठा आरक्षणासाठी कधीपासून काम करत आहेत, त्याचबरोबर पाटील यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलंय पहा. त्यांचं एक काम बघितलं, आम्ही समाजाचं काम बघितलं, आम्हाला बी त्याच्यात थोडं हे वाटलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली थोडी. आणि हे आमचे मित्र जे आहेत यांच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला, जरांगे पाटलासोबत या मित्राच्या आधारे. तर मग त्यांची जे काम करण्याची इच्छापूर्ती बघितली, त्याच्यानंतर मग आम्हाला पण ती इच्छा होती काम करण्याची समाजाची. आम्ही त्यांच्यासोबत जॉईन झालो 2009 पासून. तर त्या दिसपासून आजपर्यंत आम्ही समाजाचं काम केलंय. कधी मदत आम्ही सोडधर व्हायची आमची, पण त्यांचं काम रेग्युलर चालू होतं समाजाचे आरक्षणाच्या बाबतीत. पहिल्यापासून त्यांचं काम चालू रेग्युलर चालू राहायचं. मी खा गाड्या सगळ्या चालवल्या त्यांच्या, इंडिवर चालली, फॉर्च्युनर चालली, हरियर चाललेली, त्याच्यानंतर एक्सयूव्ही चाललेली, स्कॉर्पिओ चाललेली. आम्ही सोबत राहिलेलो आहे पहिलंच. आणि ज्यावेळेस आम्ही पहिल्यांनी कुठं जायचं ठरलं तर आम्ही काय स्वतः ड्रायव्हर दुसऱ्याला बसून देत नव्हतो, आम्ही स्वतःच गाड्या चालवायचो. कारण मी माझा व्यवसाय ड्रायव्हरची आणि हे समाजाचं काम करतोय. पण मग दुसऱ्याला बसवण्यापेक्षा मी स्वतः बसायचो. मग ते आम्हाला एक सव लागली एकमेकाची की मामा, मला कंसात थोडं मामाच म्हणते सगळे, तर मी गाडी चालायला बसलो म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटायचं. त्याच्यामुळे मग ते एक सव लागलेली ती गाडी चालवण्याची आणि त्यांना माझ्यासोबत बसण्याची. आरक्षणावरच पहिलं म्हणजे त्यांचं फोकस होता पहिल्यापासून. दुसरा कुठलाही हेतू नव्हता त्यांचा. त्यांनी पहिल्यापासून आरक्षणावरच काम केलंय आणि ते आम्हाला पण माहिती. आणि गाडीत बसले बी तर आमचा तोच मुद्दा असायचा की बाबा ह्या पद्धतीनं आरक्षण भेटू शकतं, त्या पद्धतीनं आरक्षण भेटू शकतं, आपल्याला काय करायला पाहिजे, अशा गोष्टी चर्चा चालू राहतात ना. मला तर आंतरवालीपासून निघल्यापासून तर वाशीपर्यंत जाऊस तर मुंबईला पोहोचेपर्यंत रस्ता काय आहे हे दिसलाच नाहीये. कारण पब्लिकचा मॉपच एवढा होता की रस्ता दिसला नाही गाडीला. मी त्यांना पण बोललो, म्हणलं पाटील रस्ताच दिसत नाहीये, तुम्ही मला वरून डायरेक्शन दे जा. आणि मला ते डायरेक्शन देतात की गाडी ह्या साईडला थोडी दाबावं लागती, त्या साईडला दाबावं लागती. ह्या गाड्या सगळ्या समाजाच्या, त्यांनी समाजाला मायबाप मानले आणि समाजाने त्यांना लेकरू मानले. त्याच्यामुळे समाज पाण्यापासून जेवणापर्यंत गाड्या हे सगळं समाज देतोय. डिझेल पण गाडी मालकच टाकतो. आता ही जी गाडी आहे ही त्या मालकाची आहे, तो मालक सोबत येतो, डिझेल टाकतो गाडीला. पाटील जोपर्यंत आंतरवलीत पोहोचत नाही तोपर्यंत गाडीचा पूर्ण खर्च तो स्वतः गाडी मालक उचलतो. समाजासाठी काम जे केलंय आतापर्यंत त्यांनी मागचं आणि समाजाने त्यांना इतकं हे केलंय, प्रेम दिलंय, त्याच्यामध्ये आम्हाला खूप अभिमान वाटतो. नाही आता ज्याने जो कायदा पारित केलेला आहे हे कायदा तर कोणी रद्द करू शकत नाही आणि सरकारला पण ते देणंही देणं आहे. संसाराचा गाडा म्हटल्यानंतर अडचणी तर येणारच आहेत, पण अडचणीला सामर्थ्य जाणार माझे घरी आहेत, माझी मंडळी ते आहे, आई वडील आहेत. ते आता मी पहिल्यापासून पाटलासोबत हिंडतोय आणि आता पण हिंडतोय. पहिली पण ते त्यांनीच सांभाळून घेतलंय आणि आता पण तेच सांभाळते घरचे. आम्ही सांगतो त्यांना की बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पप्पाची त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहोत. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही तुमच्या पप्पाची काळजी घेऊ, असे आम्ही त्यांना हे देतो ना, आश्वासन देतो. नाही आरक्षण तर आता जे आम्हाला आतापर्यंत जे बघितलंय सगळं तर याच्यावर तर आरक्षण आम्हाला भेटलेलंच आहे आणि याच्यावर ठाम आहेत. पाटलाचा जुना सहकारी पाटील मला भेटणं म्हणजे मला आज कळलं की पाटील पाटीलच्या रूपात मला विठ्ठल भेटले, माझं परमेश्वर आहे पाटील. पाटलासाठी जेवढं माझं प्रेम आहे तेवढे अनेक कार्यकर्ते होते जुने, आज बी नवीन बी आलेले आहेत काही. माझा सकल महाराष्ट्राचा समाज जो मराठा समाज आहे तो बी आज पाटलाला एका विठ्ठलाच्या रूपात बघते. आणि पाटलांनी जे काही ठरवलं होतं अगोदर, जे काही मनाचे आरक्षण, त्यावेळेस आम्हाला आरक्षण हा मुद्दाच कळत नव्हता. त्यावेळेस पाटील आरक्षण मराठाला घेणार हा शब्द त्यांचा आमच्या कानावर हमेशा पडायचा आणि त्यांनी आज ते घेतलंय, मराठासाठी केलंय. त्याचं क्रेडिट पूर्ण जरांगे पाटलालाच आहे. मी वयाच्या जवळपास 20-22 वर्ष माझं वय असेल तो तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर आहे. आज माझं वय 43 आहे, जवळपास 20 वर्ष झाले मी त्यांच्या सहवासात आहे. असा दिवस येईल असा विचार आम्ही कधीच नाही केला, कारण त्यावेळेस मराठी समाजासाठी झटणारे खूप मोठे मोठे लोक होते. आज पाटीलांनी ते जे ज्यांना त्यांना जे करायचं होतं समाजासाठी अगोदरच्या लोकांना, ते आज पाटलांनी केलं आणि त्याबद्दल मला पाटलाचा आदर पहिल्यापासून तर आहेच.
पण आता ते माझे एक देव झालेले आहेत. आमची मैत्री चांगली आहे, घट्ट आहे. पण आज मी त्यांना काही सल्ला देईन किंवा असं असली ती पातळी माझी नाही राहिली. आज पाटील म्हणतील तीच माझी पूर्व दिशा. आता मित्रपणा कमी आणि कार्यकर्ता म्हणून मी जास्त पाडल्यासाठी झटत राहील. पण ज्या माणसाने समाजासाठी घरच्याचा जवळपास 4.5-5 महिने झाले त्याग केलाय आणि पाटलाजवळ फोन नाही आहे सध्या, त्याच्यामुळे घरचे त्यांना फोनवर पण बोलू शकत नाही. त्यांच्या घरच्याचं खूप योगदान आहे याच्यात लढ्यात. आम्हाला एकच खात्री आहे, आमचे पाटील जे करतील ती योग्यच करतील. त्याच्यामुळे त्याचा धाक आणि चिंता करायचं आमच्यासारख्याला काही काम नाही. सरकारने जे आश्वासन दिलंय ते पूर्ण करतील. त्यांच्या मनात आहे नाही हे काही सांगित नाही, पण आमचा भाग 100% पूर्ण करून घेईन शासनाकडून, आम्हाला याची खात्री आहे.